मित्रांनो, आज आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील शिरगाव या किल्ल्याच्या ठिकाणी. तर आज आपण हा किल्ला पाहणार आहोत. तर या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास असा म्हणजे की 16व्या शतकामध्ये इथे जवळ असलेल्या सागरी किनारपट्टीवर आणि त्याच्या दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला आहे. आणि याचाच मराठ्यांशी इतिहास जोडला गेला असा म्हणजे की थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा, तर यांच्या नेतृत्वाखाली नोव्हेंबर 1737 मध्ये या किल्ल्यावर मराठ्यांनी वेढा घातला होता. तो वेढा आपला मराठ्यांचा अपयशी ठरला आणि तो पोर्तुगीज सेनापती पेद्रू दमेल यांनी हा वेढा फोडून काढला आणि 25 डिसेंबर 1737 साली हा वेढा फोडण्यात आला गेला. आणि त्यानंतर बरोबर 2 वर्षानंतर म्हणजे 9 जानेवारी 1739 मध्ये मराठ्यांनी हा किल्ल्यावर पुन्हा एकदा वेढा घातला आणि हा किल्ला मराठ्यांच्या आधिपत्याखाली आणला. किल्ल्याच्या इतिहासाबद्दल माहिती दिलेली आहे आणि दुसरा हा इथे किल्ल्याचा आराखडा दिलेला आहे. यातील तुम्ही जसं पाहू शकाल हा एक अष्टकोनी बुरुज आहे, हा बुरुज आणि हा एक गोल बुरुज आणि जसं उत्तर दिशेला एक बुरुज आहे. हे तिन्ही बुरुज मराठ्यांच्या वेळी बांधलेले आहेत आणि त्यातील तुम्हाला हा एक वरती त्रिकोणी बुरुज दिसेल, हा त्या पोर्तुगीजांच्या काळातला आहे. आणि पुढे या तसंच इथे तुम्हाला प्रवेशद्वार दिसेल आणि आराखड्यामध्ये दाखवल्याप्रमाणे इथे किंचित असं मराठ्यांचं स्पेशालिटी म्हणतात की गोमुखी दरवाजा, तुम्हाला किंचित इथे गोमुखा दरवाजा दिसेल. तुम्ही पाहू शकाल हे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे, त्याला लागूनच हा गोलाकार बुरुज आहे. जसं आपण म्हटलं की याचं पुनर्बांधकाम हे मराठ्यांच्या काळात झालं आहे आणि या बुरुजाच्या वरती बघा एक मेघडंबर दिसेल आणि त्याचप्रमाणे या अष्टकोनी बुरुजावर वरती एक चौकोनी मनोरा दिसेल. हे दोन्ही बांधकाम हे मराठ्यांच्या काळात बांधलेलं आहे, त्यामुळे ते मराठा शैलीप्रमाणे आपल्या दिसत आहे. तटबंदीवर तुम्हाला फांद्या दिसेल जेणेकरून तिथे बंदुकीचा मारा करण्यासाठी किंवा दुश्मनाने हल्ला केला की त्याचे तेल ओतण्यासाठी असं वरतीसुद्धा तुम्हाला खिडक्या दिसतील प्रत्येक ठिकाणी. तुम्ही प्रवेशद्वार लागूनच एक तटबंदी आहे, तिकडे एक असे तुम्हाला कुंभारे दिसेल जिकडे अजून तुम्ही पाहू शकता की एक दगडी कमान दिसते आणि त्याचबरोबर तुम्ही आतमध्ये जर पाहाल एक नक्षीदार बांधकाम दिसतं आणि गोलमुख असं घुमट दिसते. याचा अर्थ आपण असाही लावू शकतो किंवा इथे काही मंदिर किंवा काही असण्याची शक्यता असावी आपण ठामपणे सांगू शकत नाही. तसंच इथे एक देवीसुद्धा आहे जे दिवा वगैरे किंवा मशाल लावण्यासाठी असावी. Thank you.
दगड आहे आणि त्याचं वर्णन एक अखंड असं दगड आहे. तर ही एक कील ऑफ पद्धतीची सिस्टम आहे की जेणेकरून हाय कोणी जर शत्रूने आक्रमण केलं तर हा एखादा दगड जरी आपण पाडला की कोण तटबंदी अशीच अशी खाली ढासळेल. समोरच ही एक सैनिकांची राहण्याची जागा वजा चौकी इथे असण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर अजून एक तिथं किल्ल्याचं प्रवेश आणि डाव्या बाजूस आहे की जेणेकरून कुठल्याही शत्रूने हमला केला की तो सरळ तो किल्ल्यावर न जाता तिथे हा थोपण्यात येईल आणि शत्रूला जाण्यासाठी ही वाटी निमुळती आहे इथे. तर अशा प्रकारे इथं किल्ल्याचं बांधकाम एक विशिष्टपूर्ण आहे. त्याचबरोबर अजून एक तुम्ही पाहू शकाल तर वरती तुम्हाला एक माळ्याची जागा दिसते. तर याचा अर्थ असा की ही जागा ही दोन वर तीन मजली असावी. जर तुम्हाला आधी जे वाशांचे जे औषधं ते अनुभव दिसते आणि आणखी की इथे खूप ठिकाणी या दुसऱ्या मजल्यावर तुम्हाला कोरडे दिसते म्हणजे दिवा किंवा मशाल लावण्याची जागा असावी. तर काही कोणती या आजही सुद्धा आहे त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारे नक्षीकाम सुद्धा दिसतं आपल्याला. अजून एक पाण्याची गोष्ट म्हणजे समोरसमोर एक ताडाचं झाड दिसेल. तर ताडाच्या झाडाचा मुख्यतः एकच शेंडा असतो. तर इथे तुम्ही पाहू शकाल तर इथे याला अनेक असे तुम्हाला वरती शेंड्याला दिसेल. तर याला अनेक हे असल्यामुळे त्याला रावणमाळ म्हणून संबोधलं जातं. रावण असे रावणाला असे 10 तोंड होते तसेच या ताडाला तुम्ही पाहू शकाल तर अनेक असे शेंडे दिसले जातील. आम्ही इथं किल्ल्यामध्ये प्रवेश केला आहे. तर आम्ही इथे किल्ल्या प्रवेश केल्यानंतर आम्हीसुद्धा शॉक झालो आहे कारण इथे लोक कुत्र्यांना फिरवतो अक्षरशः. आणि ते एका बुरजावर मोठमोठ्याने गाणे लावून स्पीकर लावून त्यांचा नाच चालू आहे. तर या किल्ल्याला त्यांनी एक पर्यटन स्थळ म्हणून बनवलं आहे की गार्डन वगैरे तसं तसं टाइपचं बनवून ठेवलेलं आहे. तर प्रत्येकाने हे टाळलं पाहिजे, त्याने इतिहास जपला पाहिजे आणि या कृती थांबवल्या पाहिजेत. तर आमच्या प्रवासवाड्याच्या टीमकडून एक सर्वांना आव्हान आहे की जेणेकरून तुम्ही त्या स्थळाचं एक महत्त्व समजा आणि पावित्र्य समजून वागणूक करावी. पाण्याचा हौद आहे, त्या हौदमध्ये एकदम निखळ असं पाणी आहे पण त्याच्यामध्ये तसंच पाण्याच्या बाटलीचा कचरा लोकांनी येऊन म्हणून टाकलेला आहे. हे सर्व कृत्य नागरिक म्हणून
पायऱ्यांनी वरती याल तसं तुम्हाला इकडे एक रस्ता दिसेल आणि इकडे तुम्हाला एक दोन खोल्या दिसतील. पाहू शकाल डाव्या बाजूची खोली आहे आणि उजव्या बाजूला खोली आहे. या खोलीवर हे रेतीचं आवरण दिसत आहे. बहुतेक हे हल्लीच काहीतरी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. हे जुनं आहे. ते बघ नवीन बनवले हे बघ समोर. जशी आपण तिकडे पाहिली तर तशीच पांढरी तुम्हाला इकडे दिसली, पण इकडे तुम्हाला दिसेल तीन बाजूला. म्हणजे एका वेळी आपण तीन ठिकाणी तुम्ही नजर ठेवू शकता. एक मध्ये आहे, एक डाव्या बाजूला आहे आणि एक उजव्या बाजूला आहे. तटबंदी पूर्ण किल्ल्याची एकमेकांना जोडलेली आहे. तर आपण एकदा तटबंदीला आलो की आपण पूर्ण एक राऊंड मारू शकतो. मुख्य रस्ता सुद्धा दिसेल. आणि तसेच त्याच्याच प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा लहान लहान खिडक्या दिसतील आणि बरोबर तुम्हाला पांजा पण आहेत बंदुकीच्या. आणि याच खिडकीच्या मुख्य खिडकीच्या बाजूला तुम्हाला एक छोटासा रस्ता दिला आहे. त्याने तुम्ही वरती बांधलेल्या मनोऱ्यावर जाऊ शकता.
आलेला आहे आणि जोरजोरामध्ये म्युझिक तरी नाचणं गाणं तेच चालू राहतं किल्ल्याच्या आत. तर आपण इथे आलो आहोत त्रिकोणी बुरुजावर जो पोर्तुगीज कालीन आहे असं त्याचा संदर्भ मिळतो. आणि बाकी तुम्ही सर्व बुरुज बघा तसं गोल आणि तो पुढचा जो मुख्य आहे तो षटकोनी आहे. फक्त हा एक बुरुज जो आहे जो समुद्राच्या दिशेला आहे तो फक्त तुम्हाला त्रिकोणी आकारात दिसेल. खोल दिसतो तुम्हाला बाजूला त्याला लागूनच एक तुम्हाला संस्कृत टॉयलेट दिसेल जे अतिशय बिकट अवस्थेमध्ये आहे. आणि त्याला लागूनच एक खोली आहे ती एकदम अरुंद दरवाजा त्याचा. त्या खोलीची नोंद अशी कुठेही नाही बट हा दारू गोळासचा दारू कोठार वगैरे असू शकतो कारण तो एकदमच आड बाजूला आहे जेणेकरून आपल्याला समोर येणाऱ्याला सहजासहजी दिसेल दिसणार नाही अशा बाजूस येतो. आणि याच तटबंदीला पुढे आलो की इथे गुप्त प्रवेशद्वार आहे आणि ते एक भांडारगृहसुद्धा आहे. तो सध्या पुरातत्व खात्याने बंद केलेला आहे. तर आपण पाहू शकतो इथून डायरेक्ट आपण मागच्या बाजूस जाऊ शकतो किंवा प्रवेश करू शकतो. त्याच बाजूस आणखी खाली आल्यानंतर इथे तुम्हाला दोन खोल्या दिसतील. त्यातली जी पहिली खोली आहे ती थोडी छोटी आहे ती साकार. आणि त्याच्यामधूनच तुम्हाला दुसरी जी खोली आहे त्यात जायला प्रवेश आहे. तर ते या खोलीचा प्रवेशद्वार इथे जरा लागूनच पुढे आहे. आणि तिकडे माळासुद्धा आहे पायऱ्या दिल्या आणि तिकडून तुम्ही वरच्या एक खोलीवर पुजत जात होता. पाहूया ठीक आहे का बघा. त्याचा रस्ता अतिशय अरुंद आहे तर कोणी जे या त्याने सांभाळून या आणि सांभाळून वरती चढा. तुम्ही पाहू शकता एकदम अरुंद असा रस्ता आहे आडवळणाने गेलं आहे. आणि इथे उजळ येण्यासाठी एक लहानशी खिडकी सुद्धा आहे. हा जो आपण गुप्त दरवाजे मारो तिकडून एक रस्ता सुद्धा आहे तो थेट त्या बुरुजावर जातो. थोडा अडचणीचा आहे म्हणून थोडी कसरत करून घ्यावी लागते.
आणि त्याचबरोबर इथे सुद्धा एक रूम आहे. अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आहे. आत्ताच आम्ही पाहिलं एक प्रेमी युगुल इथे असून तसे वर्तणूक करत होते. त्यांना आम्ही झापल्यानंतर ते इथून बाहेर पळाले. तर असे सगळे इथे कार्यक्रम चालू आहेत जिकडे दुर्लक्षच आहे. मीटर असेल तुमचं आहे आणि त्याच्यावरती नक्षीकाम सुद्धा आहे प्रत्येक तडबंदीचं. वर चौकेर पसरले प्रत्येकाला सेम नक्षीकाम आहे. आणि जसं आपण मंगळशी विहिरीजवळ एक रस्ता बघितला वरती तडबंदी जायला, तसं इथे एक जुना रस्ता आहे पण तिथे वरती काही पायऱ्या तुटल्यामुळे आणि दोन पोलसुद्धा आहेत तिथे. काम चालू आहे दगडा वेळ ठेवली तिथे. मुख्य प्रवेशद्वाराच्या ईशान्य बाजूस आणखी एक बुरुज आहे गोल बुरुज, तो समुद्राच्या बाजूला आहे पण त्या बुरुजावर जाऊ. काही ठिकाणी खूप बांधकाम हे आत्ताच्या काळी झालं आहे आणि ते तुम्ही त्याचं क्वालिटीज बघू शकता. त्याच्यामध्ये भेगासुद्धा आहेत, काही ठिकाणी सिमेंट पडलेलं आहे, रेती वगैरे खाली अशी अस्त अस्त झालेली आहे. आणि हे आहे ते जुनं बांधकाम आहे, ते अजूनही जैसे ते आहे, त्याच्यात काही बदल झाला नाही. थोडी लहरांची वगैरे पडझड झाली क्रिकेटची. बहुत तीन याच्यात तीन चार याच्यात बनवलेली असेल. एक दोन तीन चार पाच मध्ये बनवलेली तडबंदीवरनं मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या त्या माडीवर यायला हा रस्ता असेल. तो सध्या एकदम त्यामध्ये आहे. Thank you.
तर त्यात आम्हाला काही गोष्टी निदर्शन आणून द्यायच्या आहेत. जसं आपण इथे पाहू शकता या बुर्जावर असे चित्र प्रकारचे आकृत्या इथे कोरलेले आहेत. काही प्रेमी युगल अश्लील वर्तन तिथे करत होते त्यांना आम्ही रोखलेलं आहे, त्यांना आम्ही दम दिला आहे. काही ठिकाणी काही बुर्जा मोठ्याने गाणी लावून त्यांचं रविवार ते लोक हे करण्यासाठी आले होते. असं जणू काही हा इतिहास ऐतिहासिक किल्ला नसून एखादं पर्यटन स्थळ किंवा एखादं बीच वगैरे अशा प्रकारे ठिकाण समजून लोक इथे मजा करतायत. येताना आपला कचरा आणतायत, खातायत, पितायत, इथेच टाकतायत. सगळ्या गोष्टी इथेच टाकून आपल्याबरोबर फक्त ना आठवणी नेत आहे ना आपला कचरा नेत आहे. फक्त एक मजा करण्यासाठी इथे खूप लोक आहेत. ही आम्ही आल्यापासून आम्ही सकाळपासून आलो आहेत. आम्ही एकच गोष्ट आम्हाला जाणवली आहे की लोक इथे इतिहास समजून घेण्यासाठी कमी आणि मजा करण्यासाठी जास्त येत आहेत. तर प्रत्येकाने आपल्याला ही जाण ठेवली पाहिजे की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय केलं आहे. ती गोष्ट आपण सुधारली पाहिजे. आपण त्यात खूप मोठं काही करू शकलो नाही तरी ठीक आहे, पण आपल्याकडून जे काही होईल थोडी का होईना, खारीचा वाटा आपण उचलला गेला पाहिजे आणि अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि जर कोणी करत असेल तर त्यांना आपण आवर घातला पाहिजे. धन्यवाद.